पक्ष सोडला काय म्हणता, मी जर वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर राष्ट्रवादीचा अध्यक्ष झालोच असतो, अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी शरद पवारांवर निशाणा साधला. माझा परिवार सोडला तर संपूर्ण पवार कुटुंबीय हे माझ्या विरोधात असल्याचा गौप्यस्फोटही अजित पवारांनी केला. मात्र आपण संपूर्ण ताकदीनं लढणार असा निर्धार त्यांनी बारामतीच्या मेळाव्यात व्यक्त केला. बारामतीची जागा अजित पवारांना मिळावी यासाठी सर्वांचं एकमत झाल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. अजित पवार ज्यांना घड्याळ देतील त्याला पूर्ण ताकदीनं जिंकून आणू अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. 60% मतं घेऊन आमचा उमेदवार जिंकून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नारायण राणेंनी खासदारकीच्या निवडणुकीमध्ये उतरावंच, 2.5 लाख मतांनी पराभव होण्याची त्यांनी तयारी ठेवावी असं आव्हान विनायक राऊतांनी राणेंना दिलं. समोर मातब्बर उमेदवार असला की त्याला पराभूत करण्याचा आनंद. अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मुला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. उपभोगायचा आणि त्यामुळे राणेंनी आपल्या समोर निवडणुकीला उभं राहावं असं खुला आव्हान राऊतांनी दिलं. हिंगोली मतदारसंघात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. ठाकरे गटाचे डॉक्टर डी बी चव्हाणांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. डॉक्टर चव्हाण हे हिंगोली लोकसभेतून इच्छुक असल्याचं समजतंय. प्रकाश आंबेडकर यांच्या यशवंत भवन या निवासस्थानी चव्हाणांनी पक्ष प्रवेश केला. मुंबईमध्ये वांद्रे इथं भाजप ठाकरे गटात जोरदार पोस्टर वॉर रंगलं. मातोश्रीसमोरच्या कलानगर सिग्नलवर उद्धव ठाकरे गेटवे सून असे भाजपकडून बॅनर्स लावले, तर याला उत्तर म्हणून आता कलानगरच्या सिग्नलवरच गेट आउट सून फोडन 20 असे पोस्टर्स लावण्यात आले. उद्धव ठाकरेंची ईडी चौकशी करण्याची मागणी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली. आतापर्यंत त्यांना दिलेले खोके कुठे गेले याचा तपास करा असं त्यांनी म्हटलंय. शिंदे गटानं 50 खोके घेतल्याचं सिद्ध केलं तर मातोश्रीवर जाऊन भांडी घासेल, अन्यथा उद्धव ठाकरेंनी भांडी घासावीत असं खुलं आव्हान कदम यांनी दिलंय. शिवसेनेचे उपनेते आणि शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजी आढराव पाटील यांची पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. शिवसेनेनं आढराव पाटील यांना म्हाडात काम करण्याची संधी दिली. आढराव पाटील यांच्या निवडीमुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेत आता नवं चैतन्य पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर कामगार कृती समिती आणि सिटूच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा निघाला. या मोर्चामध्ये जिल्हाभरातून शेतकरी आणि कामगार वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला. यावेळी प्रलंबित मागण्यांचं निवेदन शिष्टमंडळाकडून उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. नागपूर शहरामध्ये संथगतीनं सुरू असलेली रस्त्याची कामं आणि नियोजनाच्या अभावामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला. रस्त्याच्या अपूर्ण कामांमुळे शहरामध्ये ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होती. शहरातले रामदास पेठ, धंतोली, बोले पेट्रोल पंप, महाल, नवी शुक्रवारी सर्व भागामध्ये वाहतुकीचा पुरता फज्जा उडालाय. पेटीएम पेमेंट बँकेवरचे निर्बंध आता 29 फेब्रुवारीपासून लागू होणार नाहीत, तर ही मुदत आणखी 15 दिवसांनी वाढवण्यात आली आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेवरची बंदी 15 मार्चनंतर लागू होईल. त्यामुळे पेटीएम वॉलेट, फास्टॅग आणि ग्राहकांच्या खात्यामध्ये 15 मार्च 2024 पर्यंत व्यवहार करता येतील. 4th पर्यंतच्या शाळा सकाळी 9 च्या नंतर भरवण्याच्या निर्णयाला स्कूल बस मालकांनी विरोध केला. शिक्षण विभागानं चर्चा न करता मार्ग काढल्यानं निर्णयाची अंमलबजावणी करताना स्कूल बस मालकांची अडचण होते असं त्यांचं म्हणणं आहे. तर या निर्णयावर फेरविचार न केल्यास स्कूल बसचं भाडं 25 ते 40% वाढवण्याचा इशारा स्कूल बस मालकांनी दिला.